मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नॉर्थ सेंट्रल रेल्वे यांच्याद्वारे एक जाहिरात प्रसारित झालेली आहे आणि ही जाहिरात अप्रेंटिस या पदाकरता आहे. एकूण 446 पदाकरताची ही जाहिरात आहे आणि याकरता वयाचं लिमिट हे 15 ते 24 वर्षापर्यंत आहे. ॲप्लिकेशन मोड आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईट आहे www.ncr.indianrailway.government.in. जॉबचं जे ठिकाण आहे ते आहे उत्तर प्रदेश आणि शेवटची तारीख आहे मित्रांनो 17 डिसेंबर 2018. तर सविस्तरपणे या जाहिरातीबद्दल माहिती घेऊया. वॅकन्सीज इथे दिलेली आहे, आपण बघू शकता. फिटरच्या एकूण 220 जागा आहेत, यामध्ये खुल्या प्रवर्गाकरता 111, ओबीसी करता 59, एससी करता 33, एसटी करता 17, त्यानंतर वेल्डर करता गॅस आणि इलेक्ट्रिशियन याच्यासाठी 11 जागा आहेत. खुल्या करता 5, ओबीसी करता 3, एससी करता 2, एसटी करता 1 अशा 11 आहेत. मेकॅनिक डीएसएल याकरता 72 जागा आहेत, याच्यामध्ये 36 खुल्या प्रवर्गासाठी. ओबीसी करता 19, एससी करता 11, एसटी करता 5 अशा 72 जागा आहेत. मेकॅनिस्ट करता 11 जागा आहेत, त्यामध्ये 5 खुल्यासाठी, 3 ओबीसी करता, एससी करता 2, एसटी करता 1. त्यानंतर पेंटरच्या 11 जागा आहेत, खुल्याकरता 5, ओबीसी करता 3, एससी करता 2, एसटी करता 1. त्यानंतर कार्पेंटर 11 जागा आहेत, अनरिझर्व खुल्या प्रवर्गासाठी 5, ओबीसी करता 3, एससी करता 2, एसटी करता 1. त्यानंतर इलेक्ट्रिशियन 99 जागा आहेत, यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 50, ओबीसी करता 27, एससी करता 15, एसटी करता 7 अशा 99 जागा आहेत. लोहार आणि ब्लॅकस्मिथ यांच्याकरता 11 जागा आहेत, त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 5, ओबीसी करता 3, एससी करता 2, एसटी करता 1. तर टोटल जर आपण बघितलं तर 446 जागेबद्दल, तर 223 खुल्या प्रवर्गासाठी, 120 ओबीसी करता, एससी करता 69, एसटी करता 34. तर जाणून घेऊया इतर सविस्तर माहिती. याची शैक्षणिक पात्रता आपण बघायची आहे. शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे दिलेली आहे, तर याला 10वी पास आणि ITI असणं गरजेचं आहे. कमीत कमी 50% मार्क असले पाहिजेत. ॲप्लिकेशन फी 100 रुपये आहे आणि ही फी आपण पोस्टल ऑर्डर काढायची आहे. पोस्टल ऑर्डर सिनियर DFM झाशी यांच्या नावे काढायची आहे. झाशीला पेएबल असली पाहिजेत. SC ST आणि फिजिकली हँडिकॅप, त्याचबरोबर महिलाकरता कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. कशाप्रकारे आपण अप्लाय करायचं आहे ते आपल्याला मी सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम www.apprenticeship.government.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन ID आपल्याला घ्यायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपण ॲप्लिकेशन करू शकता. फिल इन द ॲप्लिकेशन अँड अटॅच द ऑल एज्युकेशन डॉक्युमेंट अँड रिलिव्हंट सर्टिफिकेट टू द ॲप्लिकेशन. यानंतर आपल्याला ऑनलाईनसुद्धा करू शकता. ऑफलाईन जर आपल्याला करायचं असेल तर सर्व डॉक्युमेंट एका इनोलोकमध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपण पत्ता लिहायचा आहे. ऑफिस ऑफ द डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, पर्सनल डिपार्टमेंट, R&D सेक्शन, नॉर्थ सेंट्रल रेल्वे, झाशी, उत्तर प्रदेश, 284003 या पत्त्यावर आपण आपले सर्व कागदपत्र एका लिफाफ्यामध्ये बंद करून पाठवायचे आहेत. याच्यामध्ये 27 रुपयाची स्टॅम्प फी आपण लावायची आहे. स्टॅम्प फी लावत असताना SC ST कॅन्डिडेट करता कोणत्याही प्रकारची स्टॅम्प फी लावायची गरज नाही. एक इन्व्हलप टाकायचा आहे आणि याच्यामध्ये जो आपण कागदपत्राचा इन्व्हलप देणार, जो लिफाफा देणार, त्याच्या मधामध्ये एक दुसरा लिफाफा टाकायचा आहे आपण आणि त्याच्यावर 27 रुपयाची स्टॅम्पची फी लावायची आहे. आणि दुसऱ्या लिफाफ्यावर आपण जी काही पोस्टाची फीज राहील ती आपण पे करायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 फोटो टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती भरलेला अर्ज आपण पाठवून द्यायचा आहे सेल्फ अटेस्टेड करून. शेवटची तारीख आहे 17/12/2018. तर जे मित्र इच्छुक आहेत, पात्र आहेत, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यायचा आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले आभार.